श्रोते हो नमस्कार, बुकस्ट्रकच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत। आजच्या पॉडकास्टमध्ये आपण ऐकूया रोहिणी गभाले यांची लघुकथा त्या वळणावरचा पाऊस। वाचक स्वर अक्षय मिलिंद दांडेकर। मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका। ऐकून झाल्यानंतर ही कथा तुम्हाला कशी वाटते ते कमेंट मध्ये सांगा। मुग्धा आज ऑफिस मधून थोडी लवकरच निघाली होती। बाहेरचं वातावरण पाहून अगोदरच तिचा थरकाप उडालेला होता। वारा सुटला होता, थोडा अंधार सुद्धा पडला होता, ढगांचा गडगडाट चालू होता। कसंही करून पाऊस येण्याअगोदर आणि विजांचा कडकडाट होण्याअगोदर तिला तिच्या घरी पोहोचायचं होतं। बॉसला रिक्वेस्ट करून ती निघाली, पण काहीतरी घडणार आहे ही रुखरुख तिच्या मनात सारखी होत होती। विचार करत करतच ती स्कूटी चालवत असताना एका वळणावर अचानक समोरून एक कार येताना दिसली। त्याच्या हेडलाईटचा प्रकाश तिच्या डोळ्यांवर पडला। तिला काही सुचेनासं झालं। प्रसंगावधान राखून समोरच्या व्यक्तीनं कार बाजूला घेतली, पण मुग्धा एका बाजूला खाली पडली। ती व्यक्ती गडबडीत गाडीतून खाली उतरली आणि तिच्या जवळ पोहोचली, तर मुग्धाच्या अंगावर स्कूटी पडली होती। ती बाजूला करायचा निष्फळ प्रयत्न ती करत होती। त्या व्यक्तीनं पटकन स्कूटी बाजूला केली। तिनं हेल्मेट घातलं होतं आणि ती थोडी घाबरली होती। दोघांनीही एकमेकांना बघितलं नव्हतं। स्कूटी बाजूला करून तो तिच्याजवळ गेला, तसं तिची नजर त्याच्यावर पडली आणि तेव्हाच त्यानंही तिच्या डोळ्यात पाहिलं। ते डोळे त्याला ओळखीचे वाटले। तो पटकन मागे झाला। मुग्धा कशीबशी उठली आणि हेल्मेट काढली। त्याच्या डोळ्यात मात्र आता राग दिसत होता, पण हृदयाची धडधड आता वाढली होती। आज तब्बल 4 वर्षांनंतर तो तिला पाहत होता। अश्विन, तिनं त्याला आवाज दिला। त्यानं रागातच तिच्याकडे वळून पाहिलं। मरायचं होतं तर अजून गाड्या होत्या ना, माझ्या गाडीखालीच मरायचं होतं का तुम्हाला? अश्विन जरा चिडूनच म्हणाला। त्याचं तुम्हाला असं म्हणणं हे तिच्या जिव्हारी लागलं। परकेपणा जाणवत होता त्या बोलण्यात। सॉरी, ते अचानक डोळ्यांवर उजेड पडला ना आणि काही सुचलं नाही हो, मुग्धा म्हणाली। थोडा डोक्यात उजेड पडला असता ना तर बरं झालं असतं। त्याच्या डोळ्यात राग तसाच दिसत होता। कसा आहेस तू? मुग्धानी विचारलं। तुम्ही मला विचारणाऱ्या कोण? हा, अश्विन म्हणाला। त्याच्या या प्रश्नावर मात्र मुग्धा निरुत्तर झाली। ती पाठ करून स्कूटीच्या दिशेनं निघाली। मग किती श्रीमंत मुलगा पटवला? अश्विननं ओरडून विचारलं। त्याच्या या प्रश्नामुळे तिचे डोळे भरून आले। ती त्याच्या दिशेनं वळली। तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून आजही त्याच्या काळजात कळ निघाली। अश्विन आणि मुग्धा कॉलेजमधले खास फ्रेंड्स, टॉम अँड जेरी सारखी रोज भांडणं करायचे, पण काही वेळानं तुझं माझं जमेना तुझ्या विना कर्मेना अशी अवस्था होती। सर्वजण त्यांना कुचकुच होताय मधले अंजली आणि राहुल चिडवायचे। कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला अश्विननं तिला प्रपोज केलं होतं। तिला मात्र हे अपेक्षित नव्हतं, तरी त्याचं मन दुखवू नये म्हणून ती त्याला हो म्हणाली आणि असेच दिवस निघून गेले। अश्विननं पण प्रेमापेक्षा मैत्रीला जास्त महत्व दिलं होतं, म्हणूनच तो कधी तिला कुठल्याच बंधनात ठेवत नव्हता। कॉलेजच्या शेवटच्या दिवशी तो तिला शोधत शोधत कॅन्टीन मध्ये आला, तेव्हा मुग्धा आणि तिची मैत्रीण स्वाती बोलत बसल्या होत्या। स्वातीला या दोघांबद्दल माहीत होत। मुग्धा, अश्विन बद्दल काय करायचं ठरवलंयस ग तू? स्वातीने विचारलं। म्हणजे? मला नाही कळत ग, मुग्धा म्हणाली। काय कळत नाही? अगं, तो मनापासून प्रेम करतो तुझ्यावर, आणि तुझं काय? स्वातीने विचारलं। अगं, मी त्याला कधी या दृष्टिकोनातून पाहिलंच नाहीये, मुग्धा उत्तरली। अगं, मग तू होकार का दिलास? त्याला अशी स्वप्न का दाखवलीस? स्वातीने विचारलं। अगं, मला त्याला हर्ट करायचं नव्हतं, म्हणून हर्ट करायचं नव्हतं। आता जेव्हा त्याला कळेल की तू त्याच्यावर प्रेमच करत नाहीस, मग कसं वाटेल त्याला? विचार केलायस? स्वातीने विचारलं। तो समजून घेईल ग, आणि तसंही डॅड त्याच्याबरोबर लग्न करण्यासाठी परमिशन देणार नाहीत मला। त्यांना माझ्यासाठी श्रीमंत घरातला मुलगा हवाय।
मुग्धा हे सगळं बोलली, पण हे सगळं मागे उभ्या असलेल्या अश्विननं ऐकलं होतं. वाह वाह वाह, किती छान. मला वाटलं नव्हतं माझी जवळची मैत्रीण, जिच्यावर मी जीव तोडून प्रेम करतो, ती माझ्याशी असं वागेल. खरं सांगू मुग्धा, मला ना तुझी कीव येते, कीव. तुला ना माझं प्रेम कधी कळलंच नाहीये. तू असं कर ना, ह्यापुढे ना तू तुझं तोंड सुद्धा दाखवू नकोस मला. हे सगळं म्हणत असताना अश्विनचे डोळे भरले होते आणि तो जायला वळला. त्याला पाहून दोघी जणी स्तब्ध झाल्या. अश्विन ऐक ना अरे, मुग्धानं त्याचा हात पकडला. एकही शब्द बोलू नकोस. आजपासून तू माझी कोण आणि मी तुझा कोण, सगळं विसरायचं, कळलं? असं म्हणत त्यानं तिचा हात झटकला आणि तो तिथून निघून जाऊ लागला. तो खूप हर्ट झालेला होता, कारण तिच्यावर त्याचं खूप प्रेम होतं. त्या रात्री तो खूप रडला आणि सकाळी काहीतरी विचार करून तो त्याच्या मामाच्या घरी मुंबईला निघून गेला. त्यानं त्याच्या आईवडिलांना अगोदरच सांगून ठेवलं होतं, मी कुठे आहे हे कोणालाही सांगायचं नाही, अशी सक्त ताकीद त्यांनी त्यांना दिली होती. मुग्धा आणि अश्विन बद्दल आईबाबांना माहीत होत, कारण ह्याचा दिवस उजाडला की मुग्धा आणि दिवस संपला तरी मुग्धा असं असे. तो रागावला आहे याचं मुग्धाला खूपच वाईट वाटलं, पण नंतर 2 दिवसांनंतर तो सोबत नाही म्हणून ती सैरभैर झाली. मग ती त्याच्या घरी गेली, तेव्हा कळलं की तो जॉबसाठी निघून गेला आहे. ती तशीच घरी आली आणि खाली कोसळली. तिच्या घरच्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. कसला तरी धसका घेतल्यामुळे तिला चक्कर आली होती हे डॉक्टरांकडून कळलं. त्याच्यानंतर ती एकटी एकटी राहू लागली. शेवटी खूप प्रयत्नांनी, औषधं आणि तिच्या आईच्या सपोर्टमुळे ती ठीक झाली. पण अश्विनचे शब्द तिच्या कानात तसेच फिरत होते. रोज रात्री त्याची आठवण काढल्याशिवाय तिला झोप येत नसे. वर्तमान काळ काय म्हणतो मग श्रीमंत मुलगा, हे त्यांनी विचारल्यावर तिचाही राग आता अनावर झाला होता. तुझ्या वडिलांना तुझ्यासाठी श्रीमंत मुलगा हवा होता ना, मग शोधलास की नाही एखादा श्रीमंत बॉयफ्रेंड? कसं आहे ना, मी गरीब होतो, तुझ्या स्टेटसला शोभलो नसतो ना तेव्हा, कुत्सितपणे तो म्हणाला. अश्विन बस, अजिबात काही बोलायची गरज नाही. तू त्या दिवशी काय ऐकलंस, किती ऐकलंस मला नाही माहित. हो, मी बोलले होते स्वातीला की डॅडना श्रीमंत मुलगा हवाय. हे माझ्यासाठीच डॅडचं मत होत. आणि हो, नव्हती मला तेव्हा तुझ्याबद्दल फिलिंग, पण जेव्हा तू प्रपोज केलंस तेव्हा तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दलचं प्रेम मी पाहिलं होतं, आणि म्हणून मी काही बोलले नव्हते आणि होकार दिलेला. त्या दिवशी जेव्हा तू निघून गेलास तेव्हा तुला खरं खरं सांगणार होते, पण तू माझं काहीच न ऐकता माझ्यावर आरोप लावलास आणि निघून गेलास. आता ती चिडली होती. आरोप? कसला आरोप, खरं तेच बोललो मी. तो सुद्धा चिडला होता. काय खरं बोललास रे तू? तू गेल्यानंतर माझी अवस्था काय झालेली माहितीये का तुला? मान्य आहे मी प्रेम नाहीये असं म्हणाले, पण जेव्हा 2 दिवस तू दिसला नाहीस तेव्हा सुधरत नव्हतं मला. तुझ्या घरी गेलेले मी, पण तू नव्हतास. घरी आल्यानंतर मला ऍडमिट करावं लागलं आणि 1 वर्ष डिप्रेशनमध्ये होते मी. माझ्याबरोबर माझ्या घरातल्यांनीही खूप त्रास भोगलाय तुझ्यामुळे. तू नव्हतास ना कोणी माझ्यासाठी, मग सांग ना का त्रास झाला असेल मला. तू खुशाल पळून गेलास रे, पण इथे मी एकटीनं भोगलंय सगळं. तिच्या डोळ्यात वेदना होत्या. आणि मी मजा करत होतो वाटतं, रडून रडून रात्री काढल्यात मी. तुझाच फोटो छातीशी कवटाळून झोपायचो. तुझं माझ्यावर प्रेम नाही हे माहीत असूनही असं वागत होतो. पण मनात ठरवलेलं श्रीमंत व्हायचं, त्यामुळे जॉबवरचा फोकस हलू दिला नाही मी. मेहनत घेतली, आज सगळ्या सुखसोयी आहेत माझ्याजवळ, पण मनाला शांती नाही. तरी तुला असं वाटतं का मी आनंदात आहे? त्याच्या डोळ्यात अजूनही तिला तिच्याबद्दलचं प्रेम दिसत होतं. तेवढ्यात जोरात वीज कडाडली आणि काहीही विचार न करता मुग्धा घाबरून त्याच्या मिठीत शिरली. ती पाऊस आणि विजेला घाबरते हे त्याला सुद्धा माहीत होतं. राग बाजूला ठेवून त्यानं तिला मिठीत घट्ट पकडलं. मग खूप पाऊस पडायला सुरुवात झाली, पण एकमेकांच्या एवढ्या जवळ आल्यामुळे दोघांचाही राग त्रास त्या पावसात विरून गेला आणि दोघंही एकमेकांना घट्ट बिलगून रडू लागले. काही वेळानं दोघे भानावर आले. मुग्धा त्याच्या मिठीतून बाहेर आली.
पावसामुळे डोळ्यातलं पाणी दिसत नव्हतं, पण एकमेकांच्या भावना समजण्याइतपत प्रेम दोघांमध्ये नक्कीच होतं। ती त्याच्यासमोर गुडघ्यावर खाली बसली। अश्विन, माझं चुकलं रे, तुझं प्रेम मला उशिरा समजलं, पण तुझ्याशिवाय तुझी मुग्धा नाही राहू शकत, मला फक्त तूच हवायस। आय लव्ह यू अश्विन, मुग्धा म्हणाली। अश्विननं तिला खांद्याला धरून उठवलं आणि तिच्या चेहऱ्यावरचं पाणी पुसलं। आय लव्ह यू टू मुग्धा, आय एम सॉरी, वाईट बोललो ग मी तुला। त्यानेही कान पकडले, त्याचे हात खाली करून ती त्याच्या मिठीत शिरली, पण आता दोघांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य होतं। त्यानं तिला दूर केलं, मग त्यानं खिशात हात घातला आणि एक वस्तू बाहेर काढली। ती आश्चर्यानं त्याच्याकडे बघत होती। मला विश्वास होता या आयुष्यात कोणत्या तरी वळणावर तुझी भेट नक्की होईल, म्हणून जपून ठेवली होती। ही तीच सोन्याची चेन होती जी त्यानं प्रपोज केल्यानंतर त्याला तिच्या गळ्यात घालायची होती, पण तेव्हा ती खूप महाग आहे असं म्हणून तिनं टाळाटाळ केली होती। आज मात्र हक्कानं ती पाठमोरी उभी राहिली आणि तिनं स्वतःचे केस पुढे केले। त्यानं स्वतःच्या हातानं ती चेन तिच्या गळ्यात घातली, ती त्याच्याकडे वळली आणि त्याला काही कळायच्या आत तिनं त्याच्या ओठांवर ओठ टेकवले। पहिले तो शॉक झाला, पण काही वेळानं तिच्या भोवतीची त्याची पकड घट्ट करून तोही तिच्यात गुंग झाला। पावसाचा जोरही चांगलाच वाढत चालला होता। अनपेक्षित त्या वळणावर भेटताच तू पावसालाही धरणीला मिळायची लागली हुरहुर। तुझ्या माझ्या नात्याला मिळाले नाव, तुझ्या डोळ्यात माझ्याच प्रेमाचा भाव।